विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा अंतिम दिवस. या दिवसाला अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं असतं. वरिष्ठ सभागृहामध्ये सरकारकडून इतर मंत्री उत्तर देतात. एकंदरीत मी एक नवीन सदस्य या विधिमंडळात आहे. पहिली जी दोन अधिवेशनं झाली ते दीड दीड दोन दोन दिवसाची झाली कोरोनाचा काळ असल्यामुळे, आणि यावेळी थोडं मोठं व्यापक स्वरूपाचं अधिवेशन मी फार जवळून पाहिलं. सतरा दिवस मला वाटते संसदीय कामकाजाचे पूर्ण झाले. या संसदीय कामकाजामध्ये माझ्यासारख्याला माझ्या जिल्ह्यातले प्रश्न मांडता आले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडता आले, विविध विषयांवर लक्षवेधी लावता आली, प्रश्नोत्तरे घेता आले, आणि एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आणि आपणसुद्धा पत्रकार बांधव वारंवार मला विचारत होतात की एसटी कर्मचाऱ्यांबद्दल काय निर्णय होणार आहे, या सरकारने महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं आहे भरभरून. सातत्याने आता विरोधक सातत्यानं टीका करत असतात, टिप्पणी करत असतात, अनेक लोक तुमच्यासमोर येतात, विरोधातून बोलतात. या 17 दिवसात अनेक चढउतार मी पाहिले, अनेक ठिकाणी अनेक स्टेटमेंटला ट्रोल होताना मी स्वतःला पाहिलं. पण एक वेगळं काहीतरी शिकण्यासारखं हे विद्यापीठ आहे. पहिल्या दिवशी राज्यपालाच्या अभिभाषणावर राज्यपालांना शेवटी राष्ट्रगीत न करता जायला भारतीय जनता पार्टीने भाग पाडलं. त्याच्यानंतर दुसरा तिसरा दिवस नवाब मलिक साहेबांच्या राजीनाम्यात त्या ठिकाणी झाले. त्या राजीनाम्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने दाऊद इब्राहिमचासुद्धा दोन्ही सभागृहामध्ये सोयीनं प्रचार केला. नंतर मग निवडणुकीचे निकाल काही दिवसानंतर आले, त्यांचा आनंद भाजपचा गगनात मावेनासा झाला. त्यांना असं वाटलं आपण उत्तराखंड काबीज केलं आहे, आपण उत्तर प्रदेश काबीज केलं आहे, गोव्याचा सुत्रा महाराष्ट्राशी संबंध नसताना गोव्याच्या विजयाचासुद्धा रोड शो देवेंद्रजींच्या नेतृत्वात नागपूरला काढला गेला, ज्याचा दूरदूर काही संबंध नाही, अगदी छोटं राष्ट्र गोवा आहे. त्यांना हे पण माहीत आहे की आता याचा काही फरक पडणार नाही. नंतर मग काश्मीर फाईलचे मुद्दे आले, जूते मारो सालोको असे काही वल्गना आल्या, काय काय तमाशे करायचे आहेत ते भारतीय जनता पार्टीने केले. मात्र महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 मार्चला आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मांडला, आणि त्या अर्थसंकल्पानंतर विरोधकांना उत्तर द्यायला जागा शिल्लक राहिली नाही. त्याच्यामुळे काही ना काही कुभांड रचायचं, काहीतरी काढायचं, मग ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, एनआयएच्या माध्यमातून सातत्यानं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर आरोप होत गेले. हे सगळं आमच्यासारख्या नवख्या आमदारांनी फार जवळून पाहिलं. वास्तविक संसदीय कामकाजाचा अनुभव आमचा फार कमी आहे, पण या माध्यमातून अनेक काही शिकता आलं. विचाराल की तुम्ही या अधिवेशनात काय शिकले, विशेषतः भाजपकडून तुम्ही काय शिकले, खोटं कसं रेटून बोलावं, हा एक चांगला संस्कार भारतीय जनता पार्टीकडून माझ्यासारख्यांनी घेतलेला आहे. म्हणजे जे खोटंच खोटं पण किती मोठं, मध्यराष्ट्र म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला मध्यराष्ट्र म्हटलं, जिथूचा कार्यकाळ जवळपास संपला होता. पण देवेंद्रजी फडणवीसांच्यामुळं पेनड्राईव्हला सुद्धा चांगले दिवस आले. आज तर संसदमध्ये खासदार नवनीत राणांनी पेनड्राईव्ह काढला, म्हणजे पेनड्राईव्हची सुद्धा एक परंपरा भाजपच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दिसली. तिसरं आणखी काही महत्त्वाचं सांगायचं असेल तर मागच्या काळातल्या फसव्या योजना मित्रांकडून, म्हणजे विरोधी पक्षाकडून जितके काही आमदार बोलले त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आवर्जून मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना कशी प्रगती झाली आणि हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात प्रगती कशी थांबली याचा एक शिकवलेली जो आहे. आज विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनातून महाराष्ट्राला काय, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, कोरोनाचं सावट असताना सुद्धा निसर्गांनी त्या संपावतून मुक्त होऊन कामावर रुजू व्हावं आणि त्याचं स्वागतसुद्धा विरोधी पक्षांनी केलं. त्याच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो काही संभ्रम या अधिवेशनात काही एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व ट्रोल करतात हे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलं असेल. तुमचं हे प्रेम खरंच आम्हाला आज जाताना आमचं पण अंतःकरण जड होत आहे की इतक्या चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण सगळं हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला खरे शिलेदार महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं कामकाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक वेळ उपाशी राहून रात्ररात्रभर जागून सकाळी परत येऊन जे आपण पत्रकार बांधवांनी केलं त्यांचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. बॅकबोन असणारे आमचे जे काही पत्रकार बांधव आहेत, जे कॅमेरा घेऊन आहेत, खरं तुमचंही मनापासून आभार मानावेसे वाटतं. मी वर्क कळवता, रिपोर्टिंग करता, हे सगळं अफलातून आहे, अशक्य आहे. तुमच्या या वीर कार्याला पण सलाम आहे, तुमच्या मेहनतीला सलाम आहे. आणि काल शेवटी जाता जाता अधिवेशनाच्या 300 आमदारांना प्रोसेस होणार आणि ह्यापोटी एक तो निर्णय झाला, मात्र त्या निर्णयाला अंतिम मंजुरात भेटली की नाही हे अजून मला माझ्यापर्यंत माहिती नाही आहे. आज काही लोकांनी ट्विट केलं, म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव
माजी खासदार यांनी असं ट्विट केलं की 300 आमदारांना घरं देण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभा यात महाविकास आघाडी सरकार हे बुलंद राहील मजबूत राहणार भाजपच्या कुठल्याही खोटारड्या प्रचारा आज शेवटचं एक विनंती करेल सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी खालच्या सभागृहात जे भाषण केलं ते भाषण आपण सर्वांनी विशेषतः भाजपच्या नेत्यांनी आणि आमदारांनी ऐकावं आणि शिवसैनिकांना जे प्रोत्साहन त्यांनी देण्याचं काम केलं मला असं वाटतं आज त्यांच्या एका भाषणाने येणारी जी मेहनत घेतली आपल्या पण कायम मी ऋणात आहे आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता विचारायला मीच काय ठेवलं धन्यवाद DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.